आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना एक मोठा दणका पाहायला मिळतोय. 33 खासगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्यानं ही कारवाई केली गेली आहे. 92 शाळांनी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची माहिती दिली नाही आणि त्यामुळे 92 शाळांच्या मुख्याध्यापकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल झाले. 17 प्राथमिक आणि 16 माध्यमिक अशा 33 शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे. संस्था चालकांनी कारवाई केली आणि त्यानंतर शाळांचं अनुदान बंद केलं जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा इशारा दिलाय. डॉक्टर कृष्णा गेंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, एक मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळतीय. शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती देण्यासाठी शाळांनी टाळाटाळ नेमकी का केली? या ज्या संस्था आहेत त्या मुख्यत्वे करून राजकीय लोकांच्या आहेत आणि हे जे शाळांची माहिती लपवली जाते ती ह्या शिक्षकांचा उपयोग प्रचारामध्ये केला जातो असा नेहमी आरोप आहे आणि यातूनच अशा पद्धतीची माहिती लपवली गेली आणि त्यामुळे या शिक्षकांना सुरुवातीला, या मुख्याध्यापकांना सुरुवातीला लेखी सूचना देण्यात आल्या, वारंवार नोटीस देण्यात आल्या, तरी देखील त्यांनी माहिती दिली नाही, गुन्हे दाखल केले आणि आता थेट निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक संस्था चालकांना पाठवला आहे. आणि जर संस्था चालकांनी निलंबनाची कारवाई केली नाही तर तुमचं अनुदान रोको अशा प्रकारचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामामध्ये माहिती न पुरवणं आता या 33 जे मुख्याध्यापक आहेत त्यांना जड जाणार आहे आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई संस्था चालकाला करावी लागेल आणि ही निवडणुकीच्या काळातली जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेली मोठी कारवाई देखील म्हणावी लागेल. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.